सब्सक्राइब नाउ एंड प्रेस द बेल आइकन, नेवर मिस एन अपडेट। नमस्कार, आज आपण कसाटा केक हा कसा बनवायचा आहे त्याची रेसिपी पाहणार आहोत। तर कसाट्याचा एक वैशिष्ट्य आहे की यामध्ये आपल्याला 3 वेगवेगळे फ्लेवर बघायला मिळतात। जेवढा हा केक दिसायला सुंदर तेवढाच तो खातानाही भन्नाट असा लागतो। खूपच सुंदर हा केक आहे। चला तर मग आपण तो कसा बनवायचा आहे ते बघूया। सर्वात अगोदर आपल्याला इथे 3 वेगवेगळ्या प्रकारचे बेस तयार करून घ्यायचे आहे आणि आपण त्यामध्ये 3 वेगवेगळे फ्लेवर ऍड करणार आहोत। तर इथे मी 1 कप प्रीमिक्स घेतलेला आहे आणि त्यामध्ये 1 चमचा आपलं खायचं तेल टाकलेलं आहे। आता आपण यामध्ये पाणी टाकून थोडं मिक्स करून घेऊयात आणि हे व्यवस्थित असं मिक्स झाल्यानंतर आपण यामध्ये मँगो इमल्शन टाकून घेऊयात। इमल्शनमध्ये फ्लेवर आणि कलर हे दोन्हीही असतं, त्यामुळे मी इथे 3-4 ड्रॉप मँगो इमल्शनचा वापर केलेला आहे आणि त्यालासुद्धा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। तर आपल्याला हे अशा कन्सिस्टन्सीमध्ये हवं आहे। आता आपण याला केक टीनमध्ये टाकून घेऊयात। पहिले टीनमध्ये मी बटर पेपर लावून घेतलेला आणि त्यामध्ये हे बॅटर ओतून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित याला 3-4 वेळेस टॅप करायचं आहे। टॅप केल्यानंतर आपण याला कढईमध्ये बेक होण्यासाठी ठेवूयात। तर कढईला मी पहिलेच फुल फ्लेमवर 10 मिनिट प्रीहीट करून घेतलं आणि त्यानंतर हे बेक होण्यासाठी ठेवणार आहे 20 मिनिटासाठी। तर आपण याला 20 मिनिटानंतर चेक करूयात। तर खूपच मस्त असा आपला इथे बेस तयार झालेला आहे। तर आपण आता यामध्ये टूथपिक टाकून बघूया। तर टूथपिक टाकल्यानंतर ही व्यवस्थित अशी क्लीन निघाली, याचा अर्थ आपला व्यवस्थित असा हा बेस तयार झालेला आहे। तर आता आपण इथे दुसरा बेस तयार करून घेणार आहोत। तर अशाच पद्धतीने आपण तिन्ही बेस तयार करून घेणार आहोत। तर इथे मी 1 कप प्रीमिक्स घेतलेला आहे आणि त्यामध्ये आपण 1 चमचा तेल टाकून व्यवस्थित असं त्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्याची छान असं बॅटर बनवून घ्यायचं आहे। आता हे व्यवस्थित मिक्स झालं की आपण यामध्ये टाकणार आहोत स्ट्रॉबेरी इमल्शन। त्याच्या इथे 2-3 ड्रॉप्स टाकून घेतलेले आहे आणि त्यालासुद्धा व्यवस्थित मिक्स करून आपण टीनमध्ये टाकून त्याला बेक होण्यासाठी ठेवणार आहोत। तर हे सुद्धा अशा कन्सिस्टन्सीमध्ये आपल्याला हवं आहे। तर इथे मी हे सुद्धा तशाच पद्धतीने शिजवून घेणार आहे। आता व्यवस्थित टॅप करून आपण याला शिजवायला ठेवूयात आणि यालासुद्धा आपल्याला 20 मिनिटे लागणार आहे। त्यानंतर इथे घेतलेला आहे मी तिसरा बेस तयार करण्यासाठी। तर त्यालासुद्धा मी इथे 1 कप प्रीमिक्स वापरलेला आहे। त्यामध्ये सुद्धा 1 चमचा तेल टाकून घ्यायचं आहे। त्यानंतर पाणी टाकून थोडं त्याला मिक्स करून व्यवस्थित असं बॅटर त्याचं बनवून घ्यायचं आहे। तर अशा पद्धतीने मी इथे याचं एक बॅटर तयार करून घेतलेलं आहे आणि यामध्ये मी टाकणार आहे पिस्त्याचं इमल्शन। ते सुद्धा आपण इथे 2-3 ड्रॉप टाकून घेऊयात आणि त्यालासुद्धा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। तर अशा पद्धतीने इथे हे मिक्स झालेलं आहे। शक्यतो कसाटा केकमध्ये मँगो फ्लेवर, स्ट्रॉबेरी आणि पिस्ता हे 3 फ्लेवर वापरले जातात, त्यासाठी इथे मी 3 फ्लेवरचा वापर केलेला आहे। आता आपण याला बेक होण्यासाठी ठेवूयात। आपले बेस हे तयार होत आहेत तोपर्यंत आपण क्रीम व्हिप करून घेऊयात। तर इथे मी 2 कप क्रीम घेतलेली आहे आणि त्याला अशा पद्धतीने व्हिप करून घेणार आहेत बीटरच्या सहाय्याने। याआधी सुद्धा मी केकची रेसिपी दाखवलेली आहे, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते। पाईनॅपल केक आणि रसमलाई केक हे 2 रेसिपीज मी याआधी दाखवलेले आहेत। तर आपली इथे क्रीम व्हिप झालेली आहे। तर मी भांड्याला उलटं करून बघते, तरीही आपली क्रीम ही पडत नाही, याचा अर्थ ही व्यवस्थित अशी व्हिप झालेली आहे। आता आपले इथे तिन्ही बेस तयार झालेले आहेत। तर हा आहे मँगो फ्लेवरचा बेस, त्याला आपण बाहेर काढून त्याच्यावरचा बटर पेपर काढून घ्यायचा आहे आणि ज्या साईडने आपण बटर पेपर काढला ती साईड आपण वरच्या बाजूने ठेवणार आणि दुसरी साईड आपण खालच्या बाजूने ठेवून घेऊयात। त्यानंतर त्यावरती मी इथे बनवून घेतलेलं आहे दूध आणि साखर मिक्स करून घेतलेलं आहे आणि त्याचा सिरप बनवलेला आहे। तर ते सिरप आपण ह्या लादीवर व्यवस्थित असं लावून घ्यायचं आहे आणि त्यानंतर मी इथे जी क्रीम फेटून घेतलेली आहे ती 3 भागांमध्ये डिवाइड करून त्यामध्ये तिन्ही प्रकारचे इमल्शन टाकून व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे। तर ते आहे मँगो फ्लेवर, स्ट्रॉबेरी फ्लेवर आणि पिस्ता फ्लेवर। अशा पद्धतीने मी तिन्ही बाउलमध्ये हे क्रीम काढून घेतलेली आहे। तर सर्वात अगोदर आपण मँगो फ्लेवरची क्रीम घेऊयात। आपण खाली मँगो फ्लेवरचा बेस ठेवलेला आहे तर त्यावरतून आपण मँगो फ्लेवरची क्रीम व्यवस्थित अशी लावून घ्यायची आहे। सर्व बाजूंनी व्यवस्थित आपण बेसला ही क्रीम लावून घेणार आहे
आणि ही क्रीम लावल्यानंतर आपण यावरती टाकणार आहोत मँगो क्रश। तर हे बघा इथे हे आहे मँगो क्रश, तर तो क्रश आपण 2 ते 3 चमचा यावरती टाकून घेऊया। आता हा क्रश टाकल्यानंतर याला सुद्धा व्यवस्थित असं लावून घ्यायचं आहे सर्व बाजूंनी। आणि क्रश लावल्यानंतर आपण यावरती ठेवणार आहोत स्ट्रॉबेरी फ्लेवरचा बेस, तर तो सुद्धा आपण यावरती ठेवून घेऊयात। आणि या बेसवरती सुद्धा आपण दुधाचा सिरप सर्व बाजूंनी व्यवस्थित असं लावून घ्यायचं आहे अशा पद्धतीने। आणि हे सिरप लावल्यानंतर आपण यावरती लावून घेऊया स्ट्रॉबेरीची क्रीम। तर ह्या क्रीममध्ये सुद्धा मी स्ट्रॉबेरी इमल्शन टाकून व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आणि ती क्रीम आता आपण या बेसवरती लावून घेऊयात। तर अशा पद्धतीने आपण त्याला व्यवस्थित अशी क्रीम लावून घेणार आहोत। आता आपली इथे क्रीम लावून झालेली आहे, तर आपण आता यावरती टाकूयात स्ट्रॉबेरी क्रश। तर तो सुद्धा क्रश आपण इथे 2 ते 3 चमचा टाकून घेऊयात आणि व्यवस्थित त्याला लावून घ्यायचा आहे। तर अशा पद्धतीने इथे हा क्रश लावल्यानंतर आपण यावरती तिसरा बेस ठेवून घेणार आहोत। तर हे आहे पिस्त्याचा बेस, तो आपण यावरती व्यवस्थित ठेवून घेऊयात आणि त्यावरती सुद्धा दुधाचं सिरप आपण व्यवस्थित लावून घ्यायचं आहे। आणि यावरती दुधाचं सिरप टाकल्यानंतर आपण आता यावरती व्हाईट क्रीम टाकून व्यवस्थित त्याला लावून घेऊयात। पहिले तर आपण साईडनी व्यवस्थित अशी क्रीम काढून घ्यायची आहे, म्हणजे आपण वरतून व्हाईट क्रीम लावल्यानंतर ती मिक्स होणार नाही। तर अशा पद्धतीने काढल्यानंतर आपण याला व्हाईट क्रीम लावून व्यवस्थित असं कवर करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपण यावरती आणखीन थोडंसं क्रीम लावून व्यवस्थित त्याची फिनिशिंग करायची आहे। तर अशा पद्धतीने आपण थोडीशी एक्स्ट्रा क्रीम लावून त्याची फिनिशिंग करून घेणार आहोत। तर हे बघा साईडनी व्यवस्थित त्याला पसरून घेऊयात आणि त्याची फिनिशिंग करून घेऊयात। तर आता आपण इथे स्क्रॅपरचा वापर करून साईडनी व्यवस्थित त्याला प्लेन करून घेऊयात। तर हलक्या हाताने स्क्रॅपर इथे फिरवायचा आहे आणि याला टर्न टेबलला हलक्या हाताने राऊंड करायचं आहे। तर हे बघा खूपच मस्त असा याला फिनिशिंग आलेली आहे आणि वरतून पूर्ण क्रीम आत ओढायची आहे आणि वरतून याची व्यवस्थित अशी फिनिशिंग होते। तर हे बघा खूपच मस्त असा आपला इथे केक दिसत आहे। तर आता आपण यावरती करणार आहोत डिझाईन, तर आपण आपल्या चॉईसनुसार इथे डिझाईन करू शकतो। तर मी कोनमध्ये पिस्ता फ्लेवर आणि मँगो फ्लेवर आणि व्हाईट क्रीम हे तिन्ही क्रीम व्यवस्थित टाकून याची कोन बनवून घेतलेला आहे आणि त्याची अशा पद्धतीने डिझाईन करणार आहे। तर आपण यामध्ये आपल्या चॉईसनुसार डिझाईन करू शकतो। तर मी इथे अशा पद्धतीने याची डिझाईन करत आहे। तर वरती पिस्ता फ्लेवरचा वापर न केल्यामुळे मी क्रीममध्ये पिस्ता फ्लेवर टाकून वरतून अशी डिझाईन करून घेणार आहे आणि त्यानंतर स्ट्रॉबेरी आणि पिस्ता हे दोन क्रीम मिक्स करून मी वरती पुन्हा वेगळ्या पद्धतीची इथे डिझाईन करून घेतलेली आहे। आता खालच्या बाजूने सुद्धा आपण याची डिझाईन करणार आहोत। जोपर्यंत आपण खालच्या साईडने याची डिझाईन करत नाही तोपर्यंत आपला केक हा पूर्ण झाल्यासारखा वाटत नाही आणि दिसतानाही खूपच सुंदर हा केक दिसत आहे। तुम्ही पाहू शकता खूपच सुंदर आणि मस्त हा केक दिसत आहे। आता आपण यावरती टाकणार आहोत थोडेसे बारीक कट केलेले पिस्ता। तर इथे मी थोड्यासा पिस्त्याचा वापर केलेला आहे आणि वरतून याला टाकून घेणार आहे। यामुळे आपल्या केकला आणखीनच छान अशी चव येते, त्यासाठी खूप सारा पिस्ता वरतून मी इथे टाकून घेतलेला आहे। तर तुम्ही पाहू शकता आपला केक इथे तयार झालेला आहे, खूपच मस्त असा आपला केक दिसत आहे। तर तुम्ही हा केक घरी ट्राय करा, नक्कीच तुम्हाला आवडेल। आणि जर तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ बरोबर।